नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कांद्याची पातेची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। एकदम सोपी व साधी पद्धत आहे। 3 ते 4 साहित्यामध्ये झटपट होणारी ही कांद्याची पात भाजी तयार होते। चवीलाही खूप छान लागते। त्यासाठी आपल्याला कांद्याची पात लागणार आहे। हिरवीगार कोहळी अशी कांद्याची पात येथे घेतलेली आहे। याला छान असं चिरून घ्यायचं आहे। तुम्ही यातील थोडे कांदेही चिरून घेऊ शकता किंवा फक्त पात चिरली तरी चालते। इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये 1-2 चमचे आपण तेल घालणार आहोत। तेलाचा वापर जास्ती करायचा नाही, थोडंसंच तेल घालायचं आहे। या तेल गरम झालं की यामध्ये लसूण घालायचं आहे। 4 ते 5 पाकळ्या लसूणाच्या ठेचून घातलेले आहेत। त्यानंतर आपण जी चिरलेली भाजी आहे ती ॲड करणार आहोत व छान असं हलवून घेणार आहोत। जसं तुम्ही हलवाल तशी भाजी दिसताना जास्त दिसते, पण हळूहळू ती पूर्णतः कमी होते। याला सतत हलवायचं आहे असं 1-2 ते 3 मिनिट याला छान हलवून घ्यायचं आहे। थोड्या वेळानंतर बघू शकता येथे भाजी पूर्णतः तेलामध्ये नीट भाजली गेलेली आहे। यामध्ये आता आपण 1-2 चमचे मूग डाळ घालणार आहोत। डाळीमुळे छान चव येते। त्याचबरोबर 1-3 ते 4 चमचे शेंगदाणे टाकलेले आहेत व चवीनुसार मीठ। शेंगदाणे टाकताना मोठे मोठे ठेचून घातलेले आहेत, त्यामुळे छान चव लागते। तुम्ही यामध्ये तांदळाची कणीही वापरू शकता किंवा बारीक शेंगदाण्याचं कूटही वापरू शकता। मस्त असं हलवून घ्यायचं 1-2 ते 3 मिनिट। यानंतर लाल तिखट घातलेलं आहे। मी इथे मिरची पूड वापरलेली आहे। तुम्ही याच्याऐवजी हिरवी मिरची जरी वापरली तरी चालते, तुम्हाला आवडेल ते तुम्ही घालू शकता। 1/2 कप ते 1 कप आपण पाणी घालणार आहोत व याला छान असं कवर करून शिजायला ठेवणार आहोत। जास्त वेळ लागत नाही शिजायला। 1-2 ते 3 मिनिटानंतर याला परत उघडायचं आहे। थोडंसं हलवून घ्यायचं, खालीवर करायचं व नंतर आणि झाकून ठेवायचं। जास्त पाणी वापरू नका, कमी पाण्यामध्ये ही भाजी शिजते। 7-8 मिनिट लागतात भाजी शिजायला। 7-8 मिनिटानंतर मस्त अशी भाजी शिजली गेलेली आहे व पाणीही पूर्णतः आटलेलं आहे। आता ही भाजी आपण गरमागरम सर्व करणार आहोत। कांद्याची भाजी चवीला खूप छान लागते। अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा। ही भाजी तुम्ही भाकरी चपातीसोबत खाऊ शकता व तोंडी लावायला कांदा घेतला तरी आणखी उत्तम। भाकरी कशी बनवायची माहीत नसेल तर आय बटनवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये चेक करू शकता, तुम्हाला तिथे रेसिपी मिळेल। व नवनवीन अशाच रेसिपीजसाठी सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत।